उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत आणि यासाठी स्वतः माजी राज्यपाल राम नाईक सर आहेत. भाऊ काय सांगाल, अनेक वर्ष तुम्ही या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहात, आता पियुष गोयल उमेदवारी अर्ज भरताय, काय सांगाल? असं आहे की आज पियुष गोयल हे महायुतीच्या वतीनं आपला अर्ज भरणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने जर तुम्ही मला विचाराल तर माझं हे भाग्य होतं की ज्या स्थिती आत्ता आपण उभे आहोत बोरिवली, त्या बोरिवलीतून मी तीनदा विधानसभेत निवडून आलो होतो आणि 5 उत्तर मुंबईचा खासदार म्हणून निवडून आलो होतो. गोविंदाकडनं माझा पराभव झाला, पण गोविंदा कसे आहेत काय आहेत आत्ता मुद्दा काही चर्चेचा तो नाही आहे. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी 2 निवडणुका लढवल्या आणि त्या दोन्ही निवडणुकामध्ये त्यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं मिळाली, त्यामुळं हा एका दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला बालेकिल्ला आहे. आणि पियुषजी मुंबईतलेच राज्यसभेमध्ये सरकारच्या वतीनं ते प्रमुख होते, त्यामुळे स्वाभाविक लोकसभेमध्ये पंतप्रधान प्रमुख असतात, त्यामुळे अशा उच्च पदस्थावरती गुणात्मकतेच्या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते पहिले आलेले आहेत. त्यांचे आई वडील हेही भारतीय जनता पार्टीत काम करत आलेले आहेत. त्यांच्या आई तर माटुंग्यासारख्या विधानसभेतून 3 निवडून आलेले होते आमदार म्हणून. आव्हान कसं असणार, कारण आपण जर बघितलं असेल तर गोपाळ शेट्टी होते 2 त्यानंतर पियुष गोयल यांना आणलं, अजून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला, तुम्ही म्हणता बालेकिल्ला आहे, आव्हान कसं राहणार आहे या ठिकाणी, कारण पियुष गोयल नवीन उमेदवार. आव्हान कसं होणार आहे हे विरोधी पक्षाने आतापर्यंत दाखवलेलं आहे, अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यामुळं उमेदवाराची शोध करतायत, पाहूया कोण. ज्यावेळेला कुस्तीची दंगल भरलेली असते त्यावेळेला कुस्ती लढणारा आणि जिंकण्याची इच्छा असलेला पहिल्यांदा तयार होतो, तसे आम्ही तयार झालेले आहोत. आणि पियुषजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण एक दिलाने काम करतायत, स्वाभाविकपणानं विक्रमी विजय या ठिकाणी पियुष गोयलांचा होईल अशी मला खात्री आहे. आणखी एक उमेदवार बदललेला आहे, पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना संधी दिली, या संधीकडे कसं बघतो? नाही, असं आहे की पार्लमेंटरी बोर्ड या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असतं, त्यामुळं त्या निर्णयाची गुणवत्ता जी आहे ती अनेक वेगवेगळ्या कारणांनी ठरली जाते आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचं उत्तम नेतृत्व करण्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी निकम हे योग्य आहेत असं पार्लमेंटरी बोर्डाला वाटलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातला सभांचा धडाका सुरू आहे, विरोधक म्हणत आहेत की मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात, इथेच भाजपचा पराभव दिसू लागेल. हसावं की रडावं असं मला वाटतं, कारण मोदींच्या जी ऊर्जा आहे आता 10 पूर्ण होत आलेली आहेत आणि 10 एकही दिवस सुट्टी न घेतलेले असे मोदी आणि त्यामुळं महाराष्ट्रावर त्यांचं स्वाभाविक प्रेम पण आहे आणि इथली लढाई पण त्या पद्धतीची आहे, त्यामुळे सगळीकडे ते फिरत आहेत. कर्नाटकमध्ये गेले तर लोकांना वाटतं कर्नाटकामध्ये आले, तसंच मोदींचा काही लोकांनी धसका घेतलेला आहे आणि त्यामुळं त्यातनं काहीतरी आपला मुद्दा ते काढतात, त्यांना निवडणुकीसाठी जे मुद्दे असतात त्यातला कुठलाही मुद्दा सापडत नाही, त्यामुळं आता व्यक्तिशः टीका करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यात आता
राहुल गांधी केव्हा इकडे येत आहेत हे पाहायचं आणि ते काय बोलतायत तेही पाहायचं. पण केंद्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना मला वाटते अद्याप महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला सवड झालेली नाही आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतंय? अनेक आकडे येत आहेत, 30 जण, काही जण म्हणतात 30 आकड्यापर्यंत महायुती पोहोचू शकते. तुमचा अंदाज काय आहे ज्येष्ठ नेत्याचा? नाही, माझा स्वतःचा अंदाज हा मागच्यापेक्षा जास्त निवडून येतील अशा पद्धतीनं आहे. आकड्यात बोलण्यासारखी सगळी जी आवश्यक माहिती लागते हे अंदाज असतात आणि त्या अंदाजामध्ये मी एवढा अंदाज करू शकतो की आहेत त्याच्यापेक्षा जास्त येतील. परंतु आमचा संकल्प तर प्रत्येक जागा जिंकण्याचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत राम नाईक स्वतः होते, ते म्हणाले की प्रत्येक जागा जिंकणं हा आमचा संकल्प आहे. काँग्रेसचे नेते कधी आता महाराष्ट्रात दौरे करतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मोदींच्या सभांचा धडाका लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोधक धास्तावल्याची टीका देखील त्यांनी केली. कॅमेरा पर्सन हेमंत कदम, सर सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.